आणि आता पुढची बातमी येते पुण्यामधून, कारण पुण्यामध्ये दापोडी भागामध्ये हिट अँड रन प्रकरणामधल्या आरोपीला अटक झालेली आहे. दापोडीमध्ये गस्तीवरती असलेल्या दोन पोलिसांना एका भरधाव कारनं जोरदार धडक दिली. या अपघातातील आरोपी सिद्धार्थ केंगारला पोलिसांनी अटक केली आहे. त्याची कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. अपघात घडला तेव्हा एका पांढऱ्या इनोव्हा कारवर संशय होता, मात्र नंतर ती कार लाल रंगाची स्विफ्ट असल्याचं लक्षात आलंय. या अपघातामध्ये पोलीस हवालदार समाधान कोळी यांचा मृत्यू झाला, तर आणखी एक पोलीस जखमी आहे. खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्री बीट मार्शल पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक अज्ञात वाहनाने धडक दिलेली होती. त्यामध्ये आत्तापर्यंत एक आरोपी ताब्यात घेतलेला आहे, सिद्धार्थ उर्फ गोट्या राजू केंगा हा आपण ताब्यात घेतलेला आहे. त्याबरोबर वाहन पण आपण जप्त करण्यात आलेलं आहे, ताब्यात घेतलेलं आहे वाहनसुद्धा. दरम्यान दापोडी इथे भरधाव कारच्या धडकेमध्ये मृत्यूमुखी पडलेले पोलीस हवालदार समाधान कोळी हे अखेरपर्यंत कर्तव्याला जागले. समाधान कोळी यांनी अपघाताआधी अर्धा तास हरवलेल्या एका मुलीला आपल्या आईकडे सुपूर्द केलं होतं. खडकी बस स्टॉपवरती मध्यरात्री त्यांना एक 11 वर्षांची मुलगी आढळली. तिची चौकशी करून तिला समाधान कोळी आणि पी सी शिंदे यांनी तिच्या पिंपळे सौदागर भागामध्ये आईकडे सुपूर्द केलं आणि त्यानंतर या दोघांनी तसा फोटो पोलिसांच्या ग्रुपवर पोस्टही केला आणि त्यानंतर दोघे खडकी बाजार भागात आले होते. तिथून बोपोडी इथे जात असताना त्यांना भरधाव गाडीनं उडवलं. नमस्कार. मनस सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनस सुद्धा तुझा दुसरा सीझन. होई मनस सुद्धा तुझा.